पंढरपूर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपुरात माऊलींच्या दर्शनाला आल्यानंतर भक्तगण प्रथम चंद्रभागेमध्ये स्नान करतात. परंतु पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीचे पाणी अधिकाधिक दूषित होत चालल्याचे समोर आले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेचे पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आता या तीर्थाला गटारगंगेचं स्वरूप आले. आम्ही वारंवार शासनाच्या अध्यक्षात आणून दिलं की चंद्रभागेचं दूषित पाणी आहे, चंद्रभागे स्नान केल्यानंतर आम खात होते, हे पाणी प्यायल्यानंतर माणसं आजारी पडतील, वारकरी आजारी पडतील. मग शासनानं पूर्ण दुर्लक्ष केलं. मग आम्ही काय केलं, महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आम्ही चंद्रभागेचं पाणी एका बाटलीमध्ये घेतलं. ते बाटली घेऊन इथला जी काय लॅब आहे त्या लॅबला दिलं, शासनाचं आधीच असताना लॅबला दिलं आणि ते लॅबला चिकला पाठवलं. त्या चिकला अहवाल आला की हे पाणी पिण्यास अयोग्य आहे, पाण्यामध्ये गढूळपणा आहे. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ज्यात काय होता, त्यात बारक्या बारक्या आळ्या पण होत्या, त्याचं पण चिकिंग होणं गरजेचं होतं. पण त्याचं चिकिंग काय त्यांनी केलं नाही. प्रशासनानं हा अहवाल खूप दाबण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तो अहवाल प्राप्त केला. माझ्या नावावर तो अहवाल आलेला आहे, पाणी अयोग्य आहे. माझं ह्या माध्यमातून अशी एक विनंती आहे की वारकरी भाविकांनी व भाविकांनी चंद्रभागे स्नान करू नये व चंद्रभागेचं पाणी पिऊ नये, कारण चंद्रभागेचं पाणी पिलं तर तुमचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. चंद्रभागेतील पाण्याच्या शुद्धतेची रितसर तपासणी देखील करण्यात आली आहे. माघी वारी निमित्त गेल्या अनेक दिवसांपासून पंढरीत दाखल झालेले हजारो वारकरी चंद्रभागेचे हेच दूषित पाणी तीर्थ म्हणून पित आहेत. हे दूषित पाणी पिऊन जर एखाद्या भाविकाच्या जीवास धोका झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नदीचं पाणी जे आहे ते इतकं गढूळ आहे की त्याच्यामुळं वारकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे रोग होण्याची शक्यता आहे. तर हे पाणी लोक पितात, वारकरी पितात किंवा आंघोळ करतात, यापासून वेगवेगळे रोग निर्माण होण्याची शक्यता आहे. तर या शासनानं, महाराष्ट्र शासनानं या तीर्थक्षेत्राची स्वच्छता करण्याच्या दृष्टीनं त्याच्यावर लक्ष वेधून ती नदी साफ करण्याची गरज आहे. त्यामुळे दूषित पाण्याच्या या गंभीर समस्येवर शासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लवकर उपाय करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.